आपल्याकडे पुरुष प्रधान कुटुंब व्यवस्था असली तरीही संसार रूपी रथाला पुढे नेण्यासाठी दोन चाकं लागतात, म्हणजे स्त्री आणि पुरुष। दोघांची भूमिका प्रपंचात तितकीच महत्वाची ठरते। अशातच अनेकांवर वाईट प्रसंग येतात आणि एखादं रथाचं चाक कायमचं निघून जातं। सांगलीच्या देवरस्त्रे गावातील माधुरी कुंभार यांच्या संसारावर असाच काळाचा घाव बसला आणि पतीचं अपघाती निधन झालं। यानंतर एकल महिला माधुरी मागील 6 वर्षांपासून संसाराचा गाडा कसा पुढे नेत आहेत याची ही प्रेरणादायी कहाणी। 2015 साली आमचे अचानक सासरे निघून गेले, त्याच्यानंतर 3 वर्षातच मिस्टर रामचे अपघाती निधनामध्ये गेले 2018 साली। त्याच्यानंतर त्यावेळेस मुली माझी 1 6 वर्षाचा 1 9 वर्षाचा होता। मग ही सगळी जबाबदारी एकंदरीत सगळं 4 ते 5 माणसांचं कुटुंब होतं। लहान मुलं, सासूबाई, नंदूबाई, मी असे 5 माणसं होती आमच्या घरी। पण त्यावेळेस खूप परिस्थिती जरा बिकटच वाटायला लागली किंवा काय करायचं प्रश्न पडला। त्याच्यानंतर आमचा घरगुती व्यवसाय कुंभार जातीचा धंदा असल्यामुळे गणपतीचा व्यवसायमध्ये आणि परत चटणी कांडमेंत्र हे सीझनेबल व्यवसाय मी चालवत राहिली। त्याच्यामध्ये थोडंफार उत्पन्न झालं, थोडं त्रास झाला, कारण जे लागणारं भांडवल वगैरे जे आहे ते सगळे मिस्टर भरायचे आणि त्याच्यानंतर मला जायचं यायचं आणायचं ही सगळी धावपळ व्हायची। पहिल्यांदाच मी घरातून बाहेर पडलेलं, त्यामुळे मला खूप त्रास व्हायचा। पण तसंच तसंच मी त्रास सहन करत सगळा व्यवसाय मी परत जोमाने उभा केला। असं 4-5 लाखाचा व्यवसाय करून एक चटणीचा सीझन आणि गणपती हे दोन्ही ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस सगळे सोबतच असतात, त्यामुळे 2 बाहेरची लोक कामाला लावून त्यांना पण काम मिळतं आणि मला चटणीकडे असल्यामुळे त्या गणपतीच्या फिनिशिंगसाठी मी 2 कामाला लोक लावलेले असतात, त्यामुळे त्यांना 2 महिन्यासाठी रोजगार मिळतो 2 महिने आणि 2 लोकांना। आम्हाला गणपतीचा म्हणा किंवा काही हे आम्हाला एक परमेश्वराची आमच्या जातीनुसार देणगी मिळालेली, म्हणून आज आम्हाला कुठेही घरात न बाहेर पडता घरात त्याचे कष्ट कितीही असू दे पण त्याच्यामुळं आम्ही जगू शकतो, 2 पैसे मिळवू शकतो आणि स्वतःच्या पायावरती न बाहेर कुठं जाता, कुणाकडे ही मदत न मागता किंवा काय एक म्हणजे स्वतः यशस्वीरित्या त्याच्यात पार पडलेलो आहे। लग्न झालं त्यावेळेस माझं 10वी शिक्षण झालेलं होतं, पण गावाकडे पण कॉलेज लांब असल्यामुळे शाळेला शिक्षणाला जाता येत नव्हतं, बसेस मिळत नाही वेळ किंवा काय। त्याच्यानंतर थोड्या 1 वर्षानंतर लग्न झालं, पण शिक्षणाची जी माझी इच्छा होती ती अपुरीच राहिली। नंतर हे गेल्यानंतर काय करायचं असं कधी कधी वाटायचं की माझं शिक्षण अपुरं राहिलं किंवा काय। मग मुलांच्या सोबतच मी गेल्या वर्षी 11वी केली, 11वीनंतर कला शिक्षणातून मी 12वीला फॉर्म भरून 12वीचा ज्या ह्या कामातून जसा वेळ मला मिळेल तसा मी अभ्यास करून ह्या वर्षी 12वीला मी 63% मार्क काढले। पुढच्या आणि शिक्षणासाठी मी तयारच आहे, पुढच्या शिक्षणासाठी मी तिथून फॉर्म वगैरे भरून आता चालूच ठेवलेला आहे। पदरात 2 मुलं, ऐन बहरात आलेला अवघ्या 9 वर्षांचा संसार, अशातच कुटुंब प्रमुख असलेल्या सासऱ्यांचं अचानक झालेलं निधन, या दुःखातून सावरतो इतक्यात पतीच्या अपघाती निधनानं माधुरी यांच्यावर आभाळ कोसळलं। ऐन तारुण्यात आलेलं विधवापण, 2 मुलांचं भविष्य, यातच स्वतःचं कमी शिक्षण, यामुळे माधुरी काही काळ हतबल झाल्या होत्या। पुढे काय काही सुचत नव्हतं, अशातच स्वतःला सावरत त्यांनी जिद्दीनं जगायचं ठरवलं। सासूबाई आणि ननंदेच्या सोबतीनं त्या सासरे आणि नवऱ्याने सुरू केलेले व्यवसाय जिद्दीने पुढे चालू लागल्या। सध्या माधुरी सर्व्हिसिंग सेंटर, पिठाची गिरणी, मिरची काढप यंत्र आणि परंपरेने चालत आलेला कुंभार व्यवसाय सांभाळतात। यामध्ये त्यांना सासूबाई, ननंद आणि मुलांची भक्कम साथ आहे। सोबतच त्यांनी स्वतःचं अपूर्ण शिक्षणही पूर्ण करायचं ठरवलंय। मागील वर्षी माधुरी 12वी उत्तीर्ण झाल्या, ग्रॅज्युएट होण्याचं त्यांचं स्वप्न असल्याचं त्यांनी लोकल एटींशी बोलताना सांगितलं। त्यांच्या कुंभार व्यवसायातून गणपती बनवण्याचा सीझन उत्तम चालतो, यातून त्या 2 लोकांना रोजगार देतात, 4-5 लाख रुपये वर्षाकाठी कमवतात। तसेच दुर्गा माता बनवणे व माठ, घट, मातीच्या चुली अशा मातीच्या वस्तूही त्या परिसरामध्ये पुरवतात। 7 वर्षांच्या काळात अनेक संकटे आली, अनेक संकटांना तोंड देत अनेकदा हतबल झाल्या, तरी पुन्हा जिद्दीने उभे राहत एकल महिला माधुरी कुंभार संसाराचा गाडा पुढे चालवतायत। त्यांची ही कहाणी कित्येक एकल महिलांसाठी प्रेरणादायी ठरते आहे। लोकल 18 साठी सांगलीहून प्रीती।